नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. दुर्वांगूर पंचकर्म व वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून आपण अहमदनगर, मुंबई आणि पुणे येथे रुग्णसेवा करत आहोत. आज या 20 वर्षांमध्ये मी आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक वंध्यत्व असणाऱ्या दाम्पत्यांना आपण संपत्ती दिलेली आहे, परंतु त्यासोबतच आपण गर्भसंस्कार, स्त्रियांचे सर्व आजारांवर देखील उपचार करतो आणि काही बाळकीची माझं आयुर्वेदीय बाल संस्कार हे पुस्तक वाचून किंवा बाल संस्कार जे पुस्तकामध्ये जी काही माहिती आहे ती वाचूनही ते आपल्याकडे येत असतात. असंच आज एक माझं छोटस मुलगा म्हणूया जो 12 वर्षांचा आहे, हा माझा रुग्ण आहे आर्यन नाळे. हा माझ्याकडे त्याचे आई बाबा घेऊन आले होते, तर त्याचे पप्पा दादासाहेब नाळे आणि त्याची मम्मी सुविता नाळे इथं आलेल्या आहेत. आणि जेव्हा त्यांनी आणलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आर्यनला डाऊन सिंड्रोम झालेला आहे मॅडम, तर तुम्ही याच्यावर काही उपाय करू शकाल का? तर नाळे साहेब, मी तुम्हाला विचारते की आर्यनला आपल्याकडे आणायच्या आधी काय डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि काय काय त्याला त्रास होत होता? ज्या वेळेस आम्ही इथं या दवाखान्यात आणलं आर्यनला, त्याच्या आधी त्याला आम्ही मुंबईला, पुण्याला, औरंगाबादला अशा बऱ्याच ठिकाणी दाखवलं, बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याला डाऊन सिंड्रोम आहे आणि हा आजार बरा होणारच नाही असं आम्हाला बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी इथं आणलं त्यावेळेस चालता येत नव्हतं, दम लागत होता आणि 12 वर्षाच्या वयात त्याचं वजन जवळजवळ 50 किलो झालं होतं. पण आता आम्ही पण आशा सोडली होती त्यावेळेस, पण इथं आल्यामुळं आता एक आशेचा किरण आमचा कुठंतरी आम्हाला दिसला. आणि मला असं वाटतं बोलता पण त्याला येतं बघ, खाना पुन्हा नीट चालू नाही. मॅडम, तो जो त्यावेळेस फक्त खाना पुन्हा जेवायला जरी मागायचं म्हटलं तर तो सांगायचा असं बोट करून सर जमाला जेवायचं, पण त्याला आता बोलता पण येतं स्पष्ट. आणि विशेष म्हणजे आता संस्कृतचे थोडे श्लोक पण तो म्हणतो आणि वर्तमानपत्र पण त्याचे हेडलाईन्स वगैरे ते वाचतो. पहिलं त्याला अजिबातच काही बोलता येत नव्हतं ना. तर आर्यनची आई तुम्हाला म्हणजे आपण इथे त्याला आल्यानंतर मी पंचकर्म केलं, पंचकर्मामध्ये आपण त्याचं विरेचन, बस्ती, नंतर शिरोधारा, नस्य, पिंडस्वेद हे सगळे उपक्रम आपण केले त्याचे. तर पंचकर्म केल्यानंतर म्हणजे आपले उपचार चालू केल्यानंतर त्याच्यात काय काय तुम्हाला बदल वाटले? त्याच्यामध्ये त्याची त्वचा मऊ झाली, एकदम जाड होती, चिमटा दिसत नव्हता त्याच्या त्वचेला. तर आता तो ती त्वचा एकदम मऊ झाली आणि त्याचे चालण्याचे पण वेग वाढला. तो आता 2.5 किलोमीटर चालू शकतो. पहिला थोडासा चालायला लागला तरी त्याला दम लागत होता, पण आता तो 2.5 किलोमीटर पळतो. सकाळी उठल्या राऊंडला जातो, संध्याकाळी राऊंडला जातो, सगळा योगा करतो, सगळं करतो तो इथं आल्यापासून. अभ्यासात पण बदल झाला त्याच्या. आणि आता बोलायला पण लागला, चांगलं बोलतो पण. आमचं 35 माणसांचं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये तो पूर्ण ऍडजस्ट झाला, सगळ्यांसोबत बोलतो. विशेष म्हणजे पहिले त्याला जेवण आपल्याला त्याला द्यावं लागायचं, त्याला घेता येत नव्हतं. आणि आताचा बदल इतका झालेला आहे मॅडम का, तो माझ्यासाठी चहा पण करू शकतो. अरे वाटतो तो म्हणजे चहा पण करून मला देऊ शकतो तुम्ही, इतकं त्याच्यात देतो. म्हणजे हात वगैरे खरतरत नाही, चालतो आणि तुमच्यापर्यंत चहा आणून देतो. चहा करतो तो स्वतः, गॅस पेटवून चहा करून देतो. आपल्याला हेच अपेक्षित होतं की आर्यन एक इंडिपेंडेंट स्वतंत्र नागरिक बनायला पाहिजे, की भविष्यात त्याला कोणाचा सपोर्ट किंवा आदर न घेता त्याला त्याचं आयुष्य जगता यावं, तो स्वावलंबी बनावा. आणि आता गेल्या 4 महिन्यांपासून आर्यनची ट्रीटमेंट चालू आहे. आश्चर्य वाटेल की जो मुलगा बोलू शकत नव्हता तो आता संस्कृतचे श्लोक म्हणतो. मला म्हणजे केबिन मध्ये येताना मी आय कमी मॅडम म्हणतो, इंग्लिश मध्ये बोलतो, जाताना थँक्यू मॅडम म्हणत असतो, स्वतःचं नाव व्यवस्थित सांगतो, पेपरच्या हेडलाईन्स वाचतो. म्हणजे खरोखर आयुर्वेद हे मिरॅकल आहे आणि आयुर्वेदाचे रिझल्ट म्हणजे वाखाकण्याजोगे आहेत. आपण म्हणतो की आयुर्वेदाचे उशिरा रिझल्ट येतात, पण असं नाहीये. लोक आयुर्वेदाकडे उशिरा येतात म्हणून आपल्या आयुर्वेदाचे रिझल्ट उशिरा वाटतात. तुम्ही जर लवकर आले तर आजार नक्कीच लवकर बरे होतील. तर तुम्ही लोकांना काय सांगू शकता? मॅडम, मला एक सांगायचं असेल की आयुर्वेदाने फरक होतो येतं खरं, पण ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणारे डॉक्टर पण तसे राहते, त्याच्यामुळे मी खूप मोठा बदल होतो. म्हणजे आयुष्याची आम्ही सोडली होती जी आशा, ती आता मॅडम मुळे आम्हाला कुठं तरी
आयुष्यात देव भेटलास भेटल्याचेच एक हे झाला आम्हाला का आयुष्यात आमचा मुलगा काही करू शकत नव्हता तो आज स्वतःच्या पायावर उभा राहिला तर मनापासून मॅडमचे आभार मानतो आम्ही मॅडम आमच्यासाठी देव असते आम्ही एवढं सांगू शकतो लोकांना की आम्ही मॅडम आमच्यासाठी देव आर्यन तुझं नाव सांग बाळा आर्यन तात अरे वा आणि थँक्यू म्हण सगळ्यांना थँक्यू मॅडम